पिक्कूला उचलून उचलून वैतागली तनिषा, म्हणून आता तिला गाडीमध्ये टाकलं आणि गाडीमध्ये सामान बघा किती मोठं घेतलं आहे ना, प्लेट आणि ग्लास एक हातामध्ये. चांगलं आहे, मस्त आहे. खूप काय अजून. ए पिक्कूला पकड पकड पकड. हाय फ्रेंड, तर आज आम्ही ना खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. एक महिना झाला आम्ही काय ब्लॉग वगैरे बनवला नव्हता आणि आम्ही गावावरून पण जाऊन आलो. कालच आलो आम्ही आणि आज आम्ही चाललोय तुर्भेला आयकियामध्ये, मी पिकू आणि हे. तर आयकियामध्ये गेल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चला आता जाऊया. चला, हाय बोल. जायचं पिकू, जायचं. पिकूला पण फिरवून आणूया जरा. चला चला. तर फायनली आता आम्ही आयकियामध्ये पोहोचलेलो आहे. आयकियामध्ये पार्किंगमध्ये आले, ते बाईक पार्क केली आणि आता आम्ही वरती जायला आहे ना. इथून खाली सरळ वरती खाली खाली. तर चला चला. चल पिकू. सोना लिफ्ट बघ किती मोठी आहे. याच्यातून आहे ना पूर्ण बेट पण येईल. हा, तर फायनली आता आम्ही आयकियामध्ये एंट्री केलेली आहे आणि बघा समोर आमच्या समोर समोर आहे ना, इतका सुंदर बेड आहे ना बघा. 19,990 रुपये. पण छान वाटतंय ना, मस्त आहे. एक नंबर बेड आहे मित्रांनो. हे बघा, स्टँड वगैरे दिलेले आहे ट्रॉलीमध्ये. पाठीमागचा पण डिझाईन चांगला आहे आणि वरती पण मस्त वाटतं. इथे पण हे डायनिंग टेबल. तर चल आता सगळ्यात पहिलं आपण वरती जाऊया. पिका, पिकाला सोड ग, खाली सोड सोड खाली सोड. उचल बस बस. किती छान आहे किचनचं सेट, भांडी वगैरे, चार गॅस. हे पूर्ण किचनचं सेट आहे एकदम. इथे टोस्टर, कॉफी मस्त वाटत. आणि इथे बघे सगळे ग्लास वगैरे भरले वरती आहे ना, ग्लास सगळं ठेवायसाठी. अजून पण आहे इथे. बघ बसून येते पायाला आहे ना कचरा लागलेला असेल. 39,000. पिकू सोड, काय खराब करू नकोस. हा पिकू, कुठे पळतीस तू? ते छान आहे किचन. तरीशा किचन कसं आहे? हा डायनिंग टेबल, हॉल, हे किचन, इथे गॅस, फ्रीज. फ्रीज बघा ना, डबल डोर किती छान आहे. हे पाण्याचे बॉटल वगैरे पण मस्त आहे. चांगलं आहे फ्रीज. तर आता आहे ना आम्ही किचनचं सामान घेण्यासाठी आले होते. तर हे बघा प्लेट आहे, छान आहेत प्लेट पण. प्लेट्स, बाउल, ग्लास. आणि हे ग्लास ग्लास घ्यायचे तुला? मला घ्यायचे.
सिक्स पीस घे, सिक्स पीस 99 रुपीजमध्ये सिक्स पीस आणि प्लेट पण मस्त डिफरंट डिफरंट आणि चांगले दिसणारे प्लेट्स बॉल खूप छान आहेत. इथे बेडशीट्स वगैरे आहेत खूप मस्त आणि उशी वगैरे पिलो हां एक नंबर. तनिषाने काय काय घेतलंय बघा, प्लेट्स पोहे खाण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी पण ज्यूस पिकोला पाणी वगैरे. ओके पिकूला उचलून उचलून वैतागली तनिषा म्हणून आता तिला गाडीमध्ये टाकलं आणि गाडीमध्ये सामान बघा किती मोठं घेतलं आहे, प्लेट आणि ग्लास एक हातामध्ये. चांगलं आहे, मस्त आहे, खूप काय अजून. ए पिकूला पकड पकड पकड, पिकू कुठे राहिली पिकू, ये लोकर ये. इकडे नाही उचलणार तुला, चल ये. येते येते ओय पिकू, सगळ्यांना बाय करतेस पिकू, सगळ्यांना बाय करते. बाय बाय हँड. तर आम्ही आता आयकेवरून घरी आलेलो आहे डायरेक्ट, तिथे काय घरी चाललो म्हणून काय बाईक वगैरे घेतली नाही आणि फटाफट निघालो, थोडं सामान घेतलेलं आहे. हे 3 डबे घेतलेत, हे गावी जाताना कधी पण कामाला येणार बनवण्यासाठी. आणि हा ब्रेकफास्टच्या प्लेट, ब्रेकफास्ट प्लेट, ग्लास दे पिकूला, लागली भूक, भूक लागली बॅग आणून देते दे. ग्लास आणलं बाबू तुला पाणी पिण्यासाठी, पिकूला पाणी पिण्यासाठी ग्लास छान आहेत, सरबत वगैरे ग्लास, लिंबू पाणी वगैरे द्यायला. 6 पिकूला खेळायला पण होतील कधी कधी, ती ओढून घेऊन जाते ना. एक आहे उद्या आणि ते डब्बे ते आण पिकू दे दे ते बघ ते ते बघ ते बघ तिथे तिथे हेल्मेट जवळ तू जा तिथे ये ये काय जा तिथे तू मलाच बोलते जा आणि हे 3 डबे याच्यामध्ये कधी गावाला जायचं तर फ्रुट्स वगैरे डाळिंबाचे दाणे वगैरे निघतात. डब्बा न्यायचा असे जर थालीपीठ वगैरे काय नेलं चटणी वगैरे न्यायला बरं पडते. जरा अँटिक पण आहेत ना, एकदम छोटे चांगले आहेत, म्हणजे डिझाईन पण चांगले वाटतात ते बघायला. लागते की नाही घट्ट फक्त डिझाईन बघून आणले छान आहेत. फ्रीज मध्ये पण काय काय ठेवायला होतं
चला जेवण बनवा आता मस्त. मला चमचे घ्यायचे होते तेवढेच नाही चमचे. नेक्स्ट टाइम.